तर एक महत्वाची बातमी, विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीसांकडे पाहताना डोळ्यामध्ये पाणी यायचं. शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं आम्हाला मदत केली होती असंही शहाजी बापू पाटलांनी म्हटलेलं आहे. आम्ही भाजपाशी गद्दारी केली असं वाटायचं असंही पाटलांनी म्हटलेलं आहे. कोंडी यातून घडलेलं हे सत्ता परिवर्तन आहे. या पलीकडचं जे काय असेल आमदारातलं हे आपल्याला काय सुद्धा माहीत नाही, पण ही भूमिका आमदारांची आहे, शिंदे साहेबांची नाही. तुम्ही मी आहे त्यात. आम्हालाही भाजपनं मतं दिली होती, भाजपचे कार्यकर्ते आमच्यासाठी पळायले होते, भाजपचे नेते आमच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून होते, त्यांचंही निवडून येताना उपकार आमच्या डोक्यावर होतं. आणि आम्ही अचानकपणे भाजपला दणका दिला, आम्हालाच गद्दार वाटायला, ही काय गद्दारी आपल्या हातनं घडली असं आम्हाला वाईट वाटायला लागलं. ते फडणवीस साहेब समोर आलो, आमच्या डोळ्यात पाणी येतं. माझ्यात हिंदू हृदय सम्राटाचा विचार, हीच माणसं घेऊन पुढं गेली आणि आम्ही घडवून द्या.